सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांच्यामध्ये चांगली जुंपली आहे. दमानिया यांनी अजित पवारांना त्यांच्या उत्पन्नावरून चर्चेचं खुलं आव्हान दिलंय. दरम्यान त्यानंतर सूरज चव्हाण यांनी देखील दमानिया यांना प्रति आव्हान दिलंय. पाहूया त्या संदर्भातला एक रिपोर्ट. 17 तारखेला मी तुमच्यासोबत चर्चेला तयार आहे. आत एवढीच आहे की चर्चेमधून पळून जायचं नाही. 17 तारखेची वाट बघा, मी येऊन पूर्णपणे दाखवायला तयार आहे. आणि हो, बिलकुल मी कुठे पळून जाणार नाही. तुमच्या अजित पवारांना सांगा, त्यांनी कुठे पळून जाऊ नये. अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधला वाद हा ओपन चॅलेंजवर आलाय. अंजली दमानी यांनी अजित पवारांच्या उत्पन्नावरून त्यांना चर्चेसाठी येण्याचं ओपन चॅलेंज दिलंय. दरम्यान त्यांचं आव्हान स्वीकारत सूरज चव्हाण यांनी सांगाल तिथे चर्चेला यायला तयार असल्याचं म्हणत दमानी यांना गंभीर इशारा दिलाय. रिचार्जवर चालणाऱ्या बाई म्हणून ज्यांची महाराष्ट्रात ओळख आहे त्या अंजली दमानियाला मी खुलं आव्हान देतो. 17 तारखेला तुम्ही सांगाल त्या प्लॅटफॉर्मवरती मी तुमच्यासोबत चर्चेला तयार आहे. तुमच्यात हिम्मत असेल तर तुम्ही सुद्धा त्या चर्चेला यावं. आत एवढीच आहे की चर्चेमधून पळून जायचं नाही. अजित पवारांनी आता सूरज चव्हाण आणि अमोल मिटकरी हे दोन राम आणि श्याम त्यांच्यासाठी ठेवलेत. तर या राम आणि श्याम दोघांना मला पुन्हा तेच सांगायचंय, त्या 10वी पास अर्थमंत्र्यांना माझा परत निरोप द्या आणि त्यांना सांगा की मी करायला बिलकुल तयार आहे. 17 तारखेची वाट बघा, मी येऊन पूर्णपणे दाखवायला तयार आहे. आणि हो, बिलकुल मी कुठे पळून जाणार नाही. तुमच्या अजित पवारांना सांगा, त्यांनी कुठे पळून जाऊ नये. अंजली दमानी यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रिचार्जवाली बाई म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या परदेश दौऱ्याच्या खर्चावरून सूरज चव्हाण यांनी दमानी यांना काही सवाल देखील केले. दरम्यान यानंतर अंजली दमानी यांनी देखील सूरज चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. समाजसेविकेच्या नावावरती महाराष्ट्रातल्या नेत्याला बदनाम करणे आणि त्यांच्याकडे पैसे काढणे ही या बाईचा व्यवसाय आहे. ही रिचार्जवर चालणारी, रिचार्जवर आरोप करणारी बाई आहे. अंजली दमानियामध्ये हिंमत असेल तर त्यांनी त्यांच्या पासपोर्टचा फोटो, परदेश दौरे केलेली माहिती, उत्पन्नाचं स्रोत हे महाराष्ट्राला सांगावं. 17 तारखेला परत येते. 17 तारखेला परत आल्यावर हिंमत असेल तर तुमच्या मालकांना पाठवा. आणि मी आणि तुमचे ते मालक अजित पवार त्यांनी त्यांची संपत्ती दाखवावी. मी माझी दाखवायला तयार आहे, माझा पासपोर्ट दाखवायला तयार आहे, माझे ITR रिटर्न्स दाखवायला तयार आहे. अंजली दमानिया आणि राष्ट्रवादीमधील वादाला तोंड फुटलं ते दमानिया यांच्या एका ट्विटमुळे. राज्यामध्ये अजित पवारांच्या गुलाबी कॅम्पेनची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. याच कॅम्पेनवरून दमानी यांनी एक ट्विट करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. गुलाबी जॅकेट घालून, गुलाबी गाड्या आणि बसेसमध्ये फिरून जनसन्मान होत नसतो. जनतेनं कष्टानं कमावलेल्या पैशातून भरलेल्या कराचा अपव्यय न करणं, भ्रष्टाचार न करणं हा जनतेचा खरा सन्मान होईल. तो तुमच्यांनी या जन्मी तरी शक्य होणार नाही. केवळ गुलाबी जॅकेट घालून वाल्याचा वाल्मिकी होत नसतो. अंजली दमानिया सध्या लंडनमध्ये आहेत. दरम्यान त्यांनी दिलेलं चॅलेंज हे अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी स्वीकारलंय. त्यामुळे येणाऱ्या 17 तारखेला सूरज चव्हाण आणि दमानिया आमने-सामने येणार का, याकडे सर्वांचंच लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.